नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. मोहोळ मतदारसंघातील कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे? तर मोहोळ मतदारसंघाचे मुद्दे मी सांगायचं झालं तर इथं फक्त बोर्ड आणि फलक बघितले मी. 2000 कोटी, 2100 कोटी, 2300 कोटी, वास्तविक पाता जागेवर काहीच नाही. आता आपण जिथं उभारलो तिथली अवस्था बघा. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हा प्रश्न खूप मोठा आहे. मोहोळ मतदारसंघाच्या अडीअडचणी एवढ्या मोठ्या आहेत की देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले तरीसुद्धा मोहोळ मतदारसंघामध्ये ग्रॅज्युएशनच्या पलीकडे शिक्षण नाही. तिथल्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं. सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे 15-20 वर्षात एका कुठल्या आमदारानं केलेली गोष्ट म्हणजे की मोहोळच्या इथल्या जनतेला जर कुठं पुण्याला जायचं असेल, पुण्यात कामं निघतात, तर त्यांना 40 किलोमीटर सोलापूरला जावं लागतं. सोलापूरवरनं मग ट्रेन पकडून त्यांना पुण्याला जावं लागतं. तर मोहोळमध्ये थांबा नसल्यामुळे हा एक मोठा त्रास आहे. तिथल्या रुग्णालयाची अवस्था खूप वाईट आहे. स्टाफ नाही, रुग्णालय आहे तर तो बंद पडलेल्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये जाऊन त्यांना सगळ्यात त्यांना उपचार घ्यावं लागतं, पण ते उपचार पण त्यांना नीट पद्धतीने मिळत नाहीत. तर असे मोहोळकरांचे असंख्य प्रश्न. मी म्हणतो मोहोळचा हा तालुक्याचा म्हणजे विकासच झालेला नाही. विकास फक्त इथल्या गुत्तेदाराचा, कॉन्ट्रॅक्टरचा आणि इथल्या आमदाराचा विकास झालेला आहे. इथल्या मोहोळमधल्या या आमदाराचं असं म्हणणं आहे की आमदार होणं म्हणजे पैसे कमवणं आणि टक्केवारी घेणं. याच्या व्यतिरिक्त त्यांना मोहोळकरांच्या अडीअडचणी कधी समजल्या नाहीत. अहो तुम्ही शेताची अवस्था बघा. शेतात पाईपलाईन नाहीत. शेतात किती तर असे गावातल्या तालुक्यात मी 120 गावं फिरलो की तिथं बस बी जात नाही. तिथल्या लोकांना काय आमच्या माता भगिनी काय अर्जंट दवाखान्याला जायचं कसं जायचं? कुणाला गाडी नाहीत, घोडे नाहीत. खूप वाईट अवस्था आहे. मी सगळे गाव पूर्ण तालुका पिंजून काढला आहे. मोहोळकरांची अवस्था खूप बेकार आहे. मोहोळकरामध्ये हा विकासच झालेला नाही. माझ्या मते कदाचित ती स्वप्नात आहेत. मोहोळकरांनी मोहोळकरांची अवस्था आज अशी आहे. अप्पर तहसील कार्यालय जे मोहोळचं ताकदीच्या जोरावर आणि हुकुमशाहीच्या आणि सरकारच्या जोरावर जे त्यांनी आमदारला पळवून नेलं तर त्यांना वाटतं की ह्या समाजाने आम्ही जिंकलो. पण त्यांना हे कळलं नाही की मोहोळकरांच्या जनतेचा तुम्ही म्हणजे एवढा उद्रेक तुम्ही तुमच्या अंगावर घेतला आहे. 40,000 का 80,000 तुम्ही पडणार आहे ह्याचा तुम्ही पहिला विचार करा. मोहोळकरांची जनता वाट पाहते की मतदान कधी येतं आणि कधी बटन दाबू.